जगात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला चकित करतात. त्यापैकीच एक चकित करणारी गोष्ट आज आपण पाहणार आहोत. केळी हे फळ सगळ्यांनाच माहिती आहे. केळीचा पारंपरिक रंग आणि चव आपल्याला ओळखीची आहे. मात्र आम्ही जर तुम्हाला सांगितलं की निळ्या रंगाची ही केळी असते आणि त्यातही ती चवीला व्हॅनिला आईस्क्रीमसारखी लागते, तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण होय, हे खरं आहे. या केळीचा रंग आकाशी काहीसा निळा आहे. याच्या चवीबद्दल बोलायचं झालं तर ही केळी चवीला व्हॅनिला आईस्क्रीम सारखीच लागते. आग्नेय आशियातील या फळाचं नाव आहे ब्ल्यू जावा बनाना. या केळीची शेती कमी तापमान असलेल्या थंड प्रदेशात होते. सध्या दक्षिण पूर्व आशिया आणि दक्षिण अमेरिकेत या केळीची शेती होते. फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, टेक्सास आणि लुईसियाना येथे या केळीचं सर्वाधिक उत्पन्न घेतलं जातं. पण प्रथमच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी राजाभाऊ साहेबराव पाटील यांनी ब्ल्यू जावा केळीचं पीक घेतलंय. वाशिंबे गावात त्यांनी 2 एकरात या पिकाची लागवड केली असून येत्या 2 महिन्यात त्यांना यातून चांगला नफा मिळेल असं मत केळी फळ विक्रेते अनिकेत वाईकर यांनी डिजिटल प्रभातशी बोलताना व्यक्त केलंय. माझं नाव अनिकेत विठ्ठल वाईकर, मी केळीचा व्यापारी आहे. तर मी आज तुम्हाला बाजारात आलेल्या नवीन निळ्या केळीबद्दल माहिती सांगणार आहे. तर त्याच्या आधीच मी तुम्हाला आत्ता बाजारात कुठल्या कुठल्या प्रकारची आणि कशी केळी मिळतात त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देत आहे. ही सोनकेळी आहे, याचाच अर्थ इलायची, ज्याला आपण सोनकेळी म्हणतो. ही साधारणतः कर्नाटक, तमिळनाडू ह्या राज्यामध्ये पिकतात. इथे सर्वात जास्त याचं उत्पादन होतं. तसेच आता सध्या महाराष्ट्रात पण पिकू लागलेली आहेत. सोनकेळी ही खाण्यास लहान मुलांना खूप चांगली असतात आणि याच्यामुळे पचनक्रिया खूप चांगली होते. त्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं डायजेशन खूप छान प्रकारे होतं आणि ह्या केळीला जेवढं तयार होईल, जेवढे काढी पडतील, तेवढे ते रोज एक एक दिवस गोडी वाढत जाते त्याचे. तसेच तुम्हाला आजच्या तारखेमध्ये बाजारामध्ये तुम्हाला नेंद्रन केळी, जे आपण बाजारामध्ये पिवळ्या कलरचे वेफर्स खातो, ती केळी नेंद्रन केळीपासून होतात. लाल केळी असतात, ती लाल केळी तुम्हाला तमिळनाडूमधनं उपलब्ध होतात. लाल केळी त्याच्यामध्ये नेंद्रा केळी, लाल केळी, सोनकेळी हे प्रकार झाले. तसेच आपले गावरान G9, जे आपण नेहमी हातगाडीवर, ठेल्यावर किंवा ऑनलाईन मार्फत सगळ्या ठिकाणी खातो, ती G9 गावरान केळी. तसेच आता आपण बघत आहो, ही लाल केळी आहेत, ही साधारणतः तमिळनाडूमध्ये तयार होतात. तसे आज आपल्या महाराष्ट्रातही काही काही ठिकाणी तयार होतात ही लाल केळी. आणि ही आहेत G9 गावरान, जे आपण नेहमी इथून मागे खात आलेलो आहे, त्याला गावरान केळी म्हणतो. ती हे आहेत आपली गावरान, आपण नेहमी खातो ती. तसेच आता एक नवीन पीक आलेलं आहे ब्ल्यू जावा म्हणून. ब्ल्यू जावा हे केळी साधारणतः कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं. तर ते ब्ल्यू जावाचं राईज अँड शाईनकडनं, त्या कंपनीकडनं एक रोप त्यांनी आणलं होतं. त्याचं कल्टिवेशन करून राजाभाऊ साहेबराव पाटील यांनी वाशिंबे गावामध्ये त्या रोपाचं रोप लावून 2 एकर त्याचं उत्पादन केलं आहे. साधारणतः त्यांची मशागत चांगली करून 2 महिन्यामध्ये त्यांना 50 टनाचं उत्पादन ह्या मार्फत मिळणार आहे. तर त्या केळीला कलर हा संपूर्ण निळा राहतो. थोडासा त्याच्यामध्ये कमी असा निळा, पण आत्मनही केळ्या निळा आहे. त्या केळीची टेस्ट ही व्हॅनिला आईस्क्रीमसारखी लागते. तुम्ही त्याच्यापासून कस्टर्ड बनवू शकता किंवा काय बनवू शकता. आणि हे सर्वात आधी राजाभाऊ पाटलांनी मला वाटतं महाराष्ट्रामधले सर्वप्रथम पीक आहे जे आपल्या पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे. आणि ह्या केळ्याची चर्चा चांगलीच रंगलेली आहे. तर आता येत्या 10 ते 15 दिवसात ह्या मालाचं उत्पादन सुरू होईल आणि याला बाजारात कशी मागणी राहील हे लवकरात लवकर आपल्याला समजून येईल. नमस्कार, माझं नाव अभिजित राजाभाऊ पाटील, मुक्काम पोस्ट वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ही ज्या तुम्ही माझ्या शेतामध्ये केळीची व्हरायटी बघत आहात, तर ह्या व्हरायटीचं नाव आहे ब्लू जावा केळी. हिला निळी केळी देखील संबोधलं जातं. तर ही ब्लू जावा केळी थंड प्रदेशामध्ये सर्वात जास्त आढळली जाते, जसे की अमेरिका, व्हिएतनाम आणि फिलिपिन्स या देशामध्ये आढळली जाते. तर आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम राईज अँड शाईन बायोटेकने या केळीची वाण आपल्या देशामध्ये विकसित केली व त्या केळीची वाण मी माझ्या शेतामध्ये प्रयोग करण्याचा ठरवला. तर मी 27 मे रोजी राईज अँड शाईन बायोटेककडनं 2600 प्लांट्स खरेदी केली व माझ्या 2 एकर शेतामध्ये त्याचा प्रयोग करण्याचा ठरवला. तर 27 मे रोजी सर्वप्रथम मी 800 रोपांचं प्लांटेशन केलं आणि 26 जून रोजी 1800 रोपांचं प्लांटेशन केलं. असं मिळून मी 2 एकर माझ्या शेतामध्ये ब्लू जावा केळीची लागवड केली. तर ह्या केळीची लागवड मी 7x5 वर लागवड केली.
आणि एकरी 1250 ते 1300 रोपं बसतात. असं मिळून दोन एकरामध्ये 2600 रोपांचं मी प्लांटेशन केलं. तर हे केळीचं वैशिष्ट्य म्हणजे हे केळीचा रंगच बाहेरून असतो निळा, त्यामुळे तिला ब्लू जावा असं संबोधलं जातं. आणि खायला देखील ही गोड लागते आणि हिचा व्हॅनिला एक फ्लेवर खाताना आपल्या जिभेवरती लागतो, म्हणून तिला व्हॅनिला आईस्क्रीम बनाना देखील संबोधलं जातं. आणि त्याच्यापासून व्हॅनिला आईस्क्रीम देखील बनवली जाते, ज्याच्यापासून आईस्क्रीम देखील बनवली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला आम्ही 50 किलो सॅम्पल हे पुण्यामध्ये आणि काही कंपन्यांना देखील पाठवलं होतं, तर त्यांनी ते का आपल्या काही ग्राहकांना देखील दिलं आणि ग्राहकांच्या पसंतीस देखील उतरलेलं आहे. तर सुरुवातीला त्यांनी आम्हाला 100 रुपये किलो हा रेट दिला आणि आत्ता 10 ते 15 दिवसांनी ह्याची रेग्युलर हार्वेस्टिंग सुरू होत आहे. तर अंदाज आम्हाला 2 एकरामध्ये 30 ते 35 टन माल निघेल आणि एक घड सर्वसाधारणपणे 16 ते 18 किलोचा भरत आहे. तर आम्हाला वाटत नव्हतं की ही वान आपल्या भारतीय देशामध्ये सक्सेसफुल होईल, यशस्वी होईल, कारण की आपला भारत देश हा उष्णकटिबंध प्रदेशामध्ये मोडला जातो आणि कारण की ही वान ॲक्च्युली थंड प्रदेशामधली आहे, त्यामुळं ह्या वाहनाची आपल्या भारत देशामध्ये ही वान आपल्या भारत देशामध्ये सक्सेस यशस्वी झालेला आहे. एक प्रायोगिक तत्वावर आम्ही 2 एकर ह्याची लागवड केली होती आणि ती यशस्वी देखील झालेली आहे. तर 1 ते 10 ते 15 दिवसामध्ये पुणे, मुंबई आणि काही दिल्ली, बेंगलोर ह्या ठिकाणी आम्ही कंपनींच्या मार्फत ती मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये ही उपलब्ध होईल आणि ग्राहकांच्या पसंतीस आणि त्यांच्या म्हणतो ना आपण एक त्यांना एक आवडणारे ही नवीन वान त्यांच्या नक्कीच त्यांच्या पसंतीस पडेल याची मी खात्री देतो. धन्यवाद. ब्ल्यू जावा केळी ही इतर बाबतीत सामान्य केळीसारखीच आहे. आईस्क्रीम, कस्टर्ड बनवण्यासाठी या केळींमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. वजन कमी करण्यासाठी या केळीचा उपयोग होतो. निळ्या केळीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, परिणामी ते पचनास खूप मदत करतं. केळीतील अँटीऑक्सिडंट पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. या केळीमुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवून ही केळी सामान्य इन्फेक्शनपासून तुमचं संरक्षण करते.